नमस्कार, मी रीना, रीना इंडियन किचन मध्ये तुमचं स्वागत आहे। आजची माझी रेसिपी आहे सुक चिकन। अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे मी, स्पायसी घे बनवणार आहे, छान सुक चिकन बनवणार आहे मी, मस्टर्ड ऑइल मध्ये बनवणार आहे। 5 हिरवी मिरची घेतलेली आहे, 1 टोमॅटो घेतलेला आहे आणि 3 कांदे कापून घेतलेले आहेत असे स्लाइसेस मध्ये, आणि आलं लसूण पेस्ट घेतलेलं आहे मी, 2 तमालपत्र घेतलेले आहेत, दालचिनी आणि 2 हिरवी वेलची, 4 ते 5 लवंग घेतलेले आहे। आता मी इकडे गॅस ऑन केलेली आहे, आपली कढई गरम झालेली आहे, आपण तेल घालूया। कुठला पण तेल वापरू शकतात, पण आम्ही सरसोच्या तेलामध्येच बनवते मी चिकन। 5 ते 6 चम्मच तेल घातलेलं आहे मी। मस्टर्ड ऑइल छान गरम करून घ्यायचं धूर निघेपर्यंत। तेल आपलं छान गरम झालेलं आहे, 1/2 चम्मच आपण जिरा घालूया आणि 1/2 चम्मच राय, तमालपत्र, दालचिनी, हिरवी वेलची आणि लवंग आणि आपल्याला छान कांदा गोल्डन ब्राऊन कलर होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे। 5 ते 7 मिनटं लागतील आपल्याला कांदा भाजायला। आणि मी हिरवी मिरची पण घालून देते, जास्ती फ्लेम कमी करायची, मीडियम टू हायच्या मध्यामध्ये ठेवायचं आणि कांदा आपल्याला ब्राऊन कलर होऊ द्यायचा छान। आता कांदा आपला ब्राऊन कलर झालेला आहे, मी टोमॅटो घालते, तुमचं मीठ घालूया, आता आपण हळदी पावडर घालूया, 1 चम्मच धने पावडर, 3 चम्मच मी रेड चिली पावडर घालणार आहे, काश्मीरी रेड चिली पावडर आहे, तिखट नाही आहे। किती छान कलर आलेला आहे भाजीला आपल्या। आणि मी एवढेच चिकन मसाला घालणार आहे याच्यामध्ये, 2 चम्मच मी चिकन मसाला घातलेला आहे, कोथिंबीर घालणार आहे मी तेलामध्ये। आता आपण चिकन घालूया, आता छान मिक्स करूया आपण। आपल्याला 15 ते 20 मिनटं छान वाफेवरच चिकन शिजवून घ्यायचं आहे, पाण्याचा वापर नाही करायचा, आपल्याला सुकं चिकन करायचं आहे। मी चौथा तुम्ही किती छान कलर आलेला आहे चिकनला, तर मी झाकण ठेवते, 20 मिनटं आपण चिकन शिजू देऊयाची, फ्लेम कमी करायची, कमी फ्लेमवर आपल्याला शिजवायचं 20 मिनटं। आता आपले 20 मिनटं झालेले आहेत, मी भाजी चेक करते, बघा चिकन बनून तयार झालेलं आहे। आपण भरपूर कोथिंबीर घालूया, मिक्स करूया, आपला सुकं चिकन बनून तयार झालेलं आहे। साधी आणि सोपी रेसिपी आहे, तुम्ही नक्की ट्राय करा एकदा तरी। आता मी गॅस बंद करते, भाजी सर्व करू आहे, सुका चिकन बनून तयार झालेलं आहे। फ्रेंड्स, जर तुम्हाला आमची ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा, आणि कोणी आमच्या चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर बेल आयकनवरती पण क्लिक करा। थँक्स फॉर वॉचिंग।